बसवा आणि त्याची बहीण सुंदरी पल्लवांच्या काळातल्या ममल्लापुरम या बंदर शहरात राहतात. त्यांचे वडील कंबोजच्या समुद्र सफरीवरून अजून घरी परतले नाहीत म्हणून ती दोघं चिंतेत आहेत. वडिलांच्या जहाजाची माहिती शोधायला ते बंदरावर जातात, पण तिथले विदेशी खलाशी त्यांची भाषा बोलू शकत नाहीत. ते त्या विदेशी खलाशांबरोबर संवाद साधू शकतात का हे जाणण्यासाठी ही गमतीदार गोष्ट ऐका. गोष्टीचं नाव आहे समुद्र सफरीवरून घरी परत. मुळात इंग्रजीत ही गोष्ट लिहिली आहे सेलिंग होम सुभद्रा सेनगुप्ता यांनी. चित्र काढली आहेत तपस गुहा आणि मराठीमध्ये अनुवाद केला आहे शैला पादुकोण. हे प्रथम बुक्स प्रकाशनाचं पुस्तक आहे. बसवा व सुंदरी ही भावंडे समुद्रातून उगवणाऱ्या सूर्याकडे पाहत होती. हळूहळू करड्या रंगाचे आकाश निळे होऊ लागले, त्याच्या कडा नारिंगी झाल्या. ती दोघं टक लावून क्षितिजाकडे बघत होती. दूर असलेल्या रेषेकडे जिथे आकाश समुद्राला भेटण्यासाठी वाकले होते. त्यांचे वडील एक खलाशी होते. पुष्कळ महिन्यांपूर्वी ते एका व्यापारी जहाजाबरोबर गेले होते. ही मुले त्यांची घरी परतण्याची उत्सुकतेने वाट पाहत होती. रोज सकाळी दोघं समुद्र किनाऱ्यावर येत आणि दूरवर क्षितिजाकडे टक लावून वडिलांच्या जहाजाची उंच लाल शिडे दिसण्याची वाट बघत. ममल्लापुरमसारख्या बंदरामध्ये राहत असल्यामुळे ह्या मुलांनी पुष्कळ जहाजांची ये जा पाहिली होती. ही जहाजे दूर दूरच्या राज्यातून देशातून तऱ्हेतऱ्हेचा माल घेऊन येत. पेट्या भरभरून रेशमी कापड, चिनी मातीची भांडी, सरबताच्या भरलेल्या बाटल्या, सुगंधी अत्तरे आणि काही वेळा घोडेसुद्धा असत. त्यांच्या वडिलांचे जहाज देवदार लाकूड व चंदन, मसाले, तांदूळ व तूप घेऊन निघाले होते. अप्पांना जाऊन कितीतरी महिने झाले, ते एवढे दिवस घरापासून कधीच दूर राहिले नव्हते, सुंदरी उदास होत म्हणाली. गेल्या आठवड्यात झालेलं मोठं वादळ तुला आठवतंय का? बसवानी चिंता व्यक्त केली. तो पुढे म्हणाला, समुद्रात मोठमोठ्या लाटा येत होत्या, अप्पांचे जहाज सुखरूप असो हीच देवाकडे प्रार्थना. ते बघ एक जहाज येत आहे, सुंदरी उत्सुकतेने म्हणाली. पण मला त्याची शिडं नाही दिसत आहेत. ते अधीरपणे पाहत असतानाच क्षितिजावर एक जहाज दिसू लागले. प्रथम एखाद्या बिंदूप्रमाणे दिसणारे जहाज जसजसे जवळ येऊ लागले तसतसे मोठे दिसू लागले. प्रथम त्याची वाऱ्याने भरलेली शिडे दिसू लागली, नंतर त्याची उंच डोलकाठी आणि जहाजाचा पुढील भाग दिसू लागला. नाही, बसवा निराशेने म्हणाला, अप्पांच्या जहाजाची शिडे लाल होती आणि त्यावर उडणारा गरुड रंगवलेला होता. ह्या जहाजाची शिडे हिरवी आणि काळी आहेत. त्यांची अतिशय निराशा झाली होती. त्यांनी घरी परतण्याचा निर्णय घेतला. त्यांना घरात काम असे. बाजारात असलेल्या आईच्या भाजीच्या गाळ्यावर त्यांना मदत करावी लागे. त्यांचे वडील वारंवार दूर राहत असल्याने त्यांनी दिलेले पैसे काही दिवसांनी संपून जायचे. या कारणामुळे त्यांच्या आईला भाजी विकावी लागे. सुंदरीला भाजीच्या दुकानात काम करायला फार आवडे. बाजारात फार गंमत असे. पुष्कळ वेळा त्यांची गिराईकं वेगवेगळ्या देशातील खलाशी असत. काही फिकट रंगाचे आणि बारीक डोळ्यांचे असत, तर काही काळ्या रंगाचे आणि कुरड्या केसांचे असत. ते विचित्र कपडे आणि दागिने घालत. त्यांच्या वेगवेगळ्या भाषा सुंदरीला अजिबात समजत नसत. त्या दिवशी सकाळी बसवा बाजारात पालेभाजीच्या जुड्या आणि कोबी मांडून ठेवत असताना त्यांच्या नेहमीच्या गिराईकांपैकी एक गिराईक भाजी घेण्यासाठी आले. या बाईचा नवरा व्यापारी होता. बऱ्याच वेळा तो मसाल्याचे पदार्थ दूर दूरच्या देशात जहाजाने पाठवित असे, त्यामुळे तिला ममल्लापुरममध्ये ये जा करणाऱ्या सर्व जहाजांची माहिती असे. मुळे व शेंगा निवडून काढता काढता त्या व्यापाऱ्याच्या बायकोने विचारले, मुलांनो, तुमच्या वडिलांची काही खबर बात? सुंदरीने खिन्नपणे मान नकारात्मक हलवली. तुम्ही धक्क्यावर जाऊन का बरं विचारत नाही? तिथे सर्व जहाजे उभी केलेली असतात, तिने सांगितलं. काय विचारायचं? बसवाने अधीरपणे विचारलं. तुमच्या वडिलांचं जहाज ममल्लापुरमच्या दिशेने येताना दिसलं का असं तेथील खलाशांना विचार. जेव्हा आमची जहाजं पोहोचण्यास उशीर होतो तेव्हा माझे यजमान असंच करतात.
त्या दिवशी दुपारी सुंदरी व बसवा मुख्य धक्क्याच्या दिशेने निघाले. ती दोघं बाजारातून बाहेर पडली आणि समुद्राच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याने निघाले. व्यापारी जिथे आपला माल जहाजावर चढविण्यासाठी साठवतात ती गोदामेही त्यांनी मागे टाकली. एका गोदामात मजूर मिरी व धणे यांच्या मोठमोठ्या थैल्या उतरवत होते, तर दुसऱ्या कोठारात भडक रंगाच्या सुती कापडाचे गठ्ठे रचून ठेवत होते. धक्क्यावर 3 जहाजांनी नांगर टाकले होते. 2 समुद्रात उभी होती. छोट्या नौका त्यांच्यामधून ये जा करीत होत्या. त्यांचे नाखवे फळे फुले तसेच मणी लाकडी कोरीव काम वगैरे तऱ्हेतऱ्हेच्या वस्तू विकत होते. धक्क्यावर नांगर टाकलेल्या जहाजात मुलांनी सकाळी पाहिलेले काळ्या व हिरव्या शिडांचे जहाजही होते. काही खलाशी एका जहाजावर माल चढवत होते. त्या जहाजाकडे मुले वळली. जहाजाजवळ पोहोचताच हातात भाला घेतलेल्या एका सैनिकाने त्यांना थांबवले. ए थांबा रे, कुठे जाताय? तो सैनिक ओरडला. या जहाजावर शाही परवाना असल्याशिवाय कोणालाही जाण्याची सक्त मनाई आहे. परवाने? सुंदरीने चकित होत विचारलं. पण का? कारण हे शाही जहाज आहे. मूर्ख मुली, म्हणजे हे जहाज शाही नौकादलातील आहे का? बसवाचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. आपले कुणाशी युद्ध होणार आहे का? नाही रे, हे एक व्यापारी जहाज आहे. आपले राजे महाराज नरसिंह वर्मन यांच्या मालकीची अनेक जहाजं आहेत. त्यांचा दूर दूरच्या देशांशी व्यापार चालतो. हे जहाज उत्तरेकडल्या ताम्रलिप्ती बंदराकडे जाणार आहे. आम्ही कंबोज देशाहून आलेले जहाज शोधत आहोत, काहीशा अनिश्चिततेने सुंदरी बोलली. आमचे आप्पा खलाशी आहेत. पुष्कळ महिन्यांपूर्वी कंबोज देशाकडे गेलेत. कोणी त्यांचं जहाज पाहिलं आहे का एवढंच आम्हाला त्या खलाशांना विचारायचं आहे. कंबोज? त्या सैनिकाने विचारलं. त्या काळ्या हिरव्या शिडांच्या जहाजाकडे बोट दाखवत तो म्हणाला, ते समोरचं जहाज तिथूनच आलंय. बसवा व सुंदरी धावतच त्या जहाजाकडे गेले. जहाजातून किनाऱ्याकडे जाण्या येण्याकरिता टाकण्यात आलेल्या जिन्यावर चढले. त्यानंतर डेकवर गेले. त्यांनी पाहिलं की जहाजावर असलेले सर्व खलाशी विदेशी आहेत. ती दोघं तिथेच थांबली. खलाशी आपापसात कोणत्या तरी वेगळ्याच भाषेत बोलत होते. ती भाषा या दोघांना बिलकुल परिचयाची नव्हती. अरे देवा, बसवाने सुस्कारा टाकत म्हटलं, आपण काय बोलत आहोत हे यांना कसं समजवायचं? आहे उपाय, आहे. सुंदरी हसली. हे लोक आपल्या भाजीच्या गाड्यात येतात तेव्हा जसं आई त्यांच्याशी बोलते तसंच आपण यांच्याशी बोलूया. अर्थात? बसवा हसला. आपण अभिनय आणि हातवारे करूया. त्यांनी आजूबाजूला कोणी सौम्य चेहऱ्याचा खलाशी दिसतो का ते पाहिलं. एक म्हातारा खलाशी दोरखंडाच्या वेटोळ्यावर बसला होता. अखेरीस ते त्याच्याकडे गेले. म्हाताऱ्याचा चेहरा काळा, चांबड्यासारखा कठीण आणि उन्हाने रापलेला होता. त्याच्या छोट्या डोळ्यांभोवती खोल बारीक रेषा होत्या. ढगळ लेंगा, बिनहाताची बंडी, भडक बांगड्या आणि कानात रिंगा असा त्याचा वेश होता. कंबोज? सुंदरीने भीत भीत विचारले. त्या खलाशाने होकारार्थी मान डोलावली. कंबोज? बसवाने शिडांकडे बोट दाखवले. नंतर तो सुंदरीच्या लाल परकराकडे बोट दाखवत म्हणाला, जहाज, लाल शिडे. त्या माणसाने कपाळाला आठ्या घालत कळलं नाही अशा आविर्भावाने मान डोलावली. सुंदरीने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. तिने जहाजावर थाप मारत विचारलं, जहाज व शिडांकडे आणि परकराला हात लावत शिडे लाल? त्या माणसाने समुद्राकडे इशारा केला व त्याच्या स्वतःच्या भाषेत तो काहीतरी बोलला. होय होय, लाल शिडे असलेले जहाज तुम्ही ते पाहिलंय का? सुंदरीने अधीरपणे विचारले. तो माणूस कोड्यात पडला. आमचे वडील, अप्पा. सुंदरीने मिशा असलेल्या उंच माणसाचे हावभावाने वर्णन केले. ओ, त्या माणसाने दोन्ही हात हलवून उडणाऱ्या पक्षाची नक्कल केली. हा, मुला आनंदाने उड्या मारत ओरडली, उडणाऱ्या गरुडाचे चिन्ह असलेली शिडे. तो माणूस हसत उभा राहिला आणि मुलांचे हात धरून त्याने त्यांना जहाजाच्या दुसऱ्या बाजूकडे नेले.
नंतर त्याने क्षितिजाकडे बोट दाखवलं, जिथून एक जहाज हळूहळू त्यांच्या दिशेने येत होते. त्याची लाल शिडे वाऱ्याने डोलत फडकत होती. बसवा आणि सुंदरी स्तब्ध झाले. प्रत्यक्ष त्यांच्या डोळ्यांसमोर नेहमीची उंच डोलकाठी, गलबताचा पुढचा निमुळता भाग व उडणारा गरुड रंगवलेली लाल शिडे होती. तुमचे अप्पा खलाशी आहेत का? त्यांच्या आनंदी चेहऱ्याकडे पाहत त्या माणसाने प्रेमळपणे विचारले. ते त्या जहाजावर आहेत का? हैं? मुलांनी आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. तुम्ही तर आमची भाषा बोलू शकताय, सुंदरी उद्गारली. थोडीशी, तो माणूस हसला. मी ममल्लापुरमला नेहमी येत असतो, पण मला तुमचा अभिनय फारच आवडला. विशेषतः मिशा असलेल्या उंच माणसाचा भाग तर फारच आवडला. आनंदाने धक्क्यावर उभे राहून जहाज घरी परतण्याची वाट बघता बघता बसवा आणि सुंदरीने त्यांच्या खलाशी मित्राला पुष्कळ नवीन शब्द शिकवले. मुलांनो, गोष्ट तर इथे संपली. आता बघूया इतिहासातील रोचक घटना. सुमारे 1200 वर्षांहून अधिक वर्षांपूर्वी प्रसिद्ध पल्लव कुळातील राजा नरसिंह वर्मन यांच्या राज्यात बसवा आणि सुंदरी राहत होते. हे पल्लव राज्य आत्ताच्या तामिळनाडूपर्यंत पसरले होते. ममल्लापुरम हे शहर चेन्नईजवळ आहे. ममल्लापुरम हे महाबलीपुरम या नावाने सुद्धा ओळखलं जातं. ते कांचीपुरम या जिल्ह्यात आहे. ते तेथील देवळांसाठी प्रसिद्ध आहे. एकेकाळी ते एक बंदर होते, जिथून कंबोडिया आणि इंडोनेशिया इथे जहाजे ये जा करत. कंबोज हे कंबोडियाचे प्राचीन नाव आहे आणि ताम्रलिप्ती हे बंदर बंगालमध्ये होते. पल्लव काळातील मुलं काय शिकत असत? तर्कशास्त्र, कायदा, गणित, व्याकरण, खगोलशास्त्र, तत्वज्ञान, वेद, अर्थशास्त्र आणि राजकारण या विषयांचा पल्लवांच्या काळात समावेश होता. उच्चवर्णीय कुटुंबातील स्त्रिया शिकलेल्या असत, परंतु त्यांना वेद शिकण्याची परवानगी नव्हती. पल्लव काळातील लोक आपले केस रंगवत असत. ते सुवासिक तेल व अत्तरे वापरीत असत. जेवणानंतर ते दातकोरणीसुद्धा वापरत असत. गोष्ट संपली, पण तुम्हाला पण अजून गोष्टी ऐकायच्या आहेत ना? मग या www.books.speak.com वर भेटूया. एरवावी एरवावी.